रघु मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण व्हाट्सअप बद्दल माहिती जाणून घेऊया की व्हाट्सअप मध्ये काय काय ऑप्शन आहेत, त्याचा काय फायदा होतो, कसं यूज करता येतं, काय ऑप्शन व्हाट्सअप मध्ये असतात ते ऑप्शन आपल्याला माहिती नसतात व त्याचा उपयोग काय काय होतो हे सुद्धा आपल्याला कधी कधी माहिती नसतं। आपण फक्त मेसेज सेंड करू शकतो, आल्याला वाचू शकतो, एवढंच करू शकतो। याच्यामध्ये आणखीन काय सुविधा आहेत हे जाणून घेऊया। तर तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअप ओपन करायचं। व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पहिलं ऑप्शन जे आहे इथं चॅटचं ऑप्शन दिसेल। इथं चॅट म्हणजे तुम्हाला इथं याच्यामध्ये ग्रुप म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे व्हॉट्सअप नंबर सेव आहेत ते तुम्हाला नंबर इथं खालच्या साईडला इथं दिसतील। आता हे आहे स्टेटस, या स्टेटसवरती माय स्टेटस, माय स्टेटसवरती इथं तुम्ही जो स्टेटस ठेवलेला आहे तो स्टेटस इथं दिसला जाईल। या आता तीन नंबरचा ऑप्शन आहे इथं कॉल्स, यामध्ये आपण काय करू शकतो, इथं व्हिडिओ कॉल करू शकतो, आपण ऑडिओ कॉल करू शकतो, याच्यामध्ये बरेच ऑप्शन। आता या साईडला इथं एक खाली एक चिन्ह आहे, हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे। आपण याच्यामध्ये काय करू शकता की आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये एक चार पाच मेंबर आपल्याला घ्यायचे आहेत किंवा जास्तही घेऊ शकता, तर इथं काय करायचं, कंटिन्यू मेसेज करायचे तुम्हाला। म्हणजे ज्या व्यक्तींना तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये घ्यायचं आहे तर त्याच व्यक्तींना तुम्ही शकता आणि हा मेसेज पाठवून त्यांना तुम्ही तुमच्या कॉलमध्ये जॉईन करू घेऊ शक। इथं बॅक केल्यानंतर आता तुम्हाला जायचं आहे सर्चवरती। इथं सर्चवरती तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुम्हाला एखाद्याचं काय फाईल वगैरे पाहिजे असेल, इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जेवढे मेंबर आहेत त्याच्यातून तुम्हाला ते बघायला मिळेल। आता इथं कोपऱ्यामध्ये इथं तीन चिन्ह दिसतात डॉट डॉट डॉट, तर याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर न्यू ग्रुप कशासाठी वापर होतो, न्यू ग्रुपचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे, आपल्याला काय करायचं, ग्रुप बनवायचा आहे, तर नवीन ग्रुप बनवण्यासाठी न्यू ग्रुपचा वापर करता येतो। आता हा जो ऑप्शन आहे न्यू ब्रॉडकास्ट काय आहे की याच्यामध्ये आपण मेंबर सिलेक्ट करून आपण ॲड करू शकतो न्यू ब्रॉडकास्टद्वारे। त्याच्यानंतर आहे लिंकन डिवाइस। या लिंकन डिवाइसचा फायदा इतका आहे मित्रांनो, समजा तुम्हाला व्हॉट्सअप तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवरती घ्यायचं आहे तर कसं घ्यायचं, तर लिंकन अ डिवाइसमधून घ्यायचं आहे तुम्हाला। तुम्हाला काय करायचं आहे, तिथं गुगलवरती व्हॉट्सअप सर्च करायचं, व्हॉट्सअप लिंकन डिवाइस सर्च केल्यानंतर तिथं तुम्हाला क्यू आर कोड दिसेल, तो क्यू आर कोड असं तुम्हाला स्कॅन करायचं आहे। म्हणजे जे तुम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये जे बघणार आहात ते तुम्हाला कम्प्युटरमध्ये फुल स्क्रीनमध्ये दिसेल आणि तुम्हाला काही फाईली वगैरे तुम्हाला डाउनलोड करता येतील। आता हे जे आहे स्टार्टर मेसेज, तर या स्टार्टर मेसेजचा उपयोग सध्या आपल्याला गरज नाही आहे याची, पण हे ऑप्शन इथं दिलेलं आहे। तर याच्या खाली आहे पेमेंट। तर मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअप ॲपमधून पेमेंटसुद्धा सेंड करू शकता। याच्या जसं गुगल पे आहे, फोनपे आहे, तसंच व्हॉट्सअपमध्ये सुद्धा पेमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे। इथं बघा भीम UPI, याच्यामध्ये तुम्ही बँक डिटेल्स वगैरे तुम्ही ॲड करू शकता, ज्या बँकेत तुमचं खातं आहे। ॲड केल्यानंतर पुढली प्रोसेस पासवर्ड वगैरे टाकणे, ॲड करणे, हे अशा प्रकारे इथं ॲड करता येतं आपल्याला ह्या ठिकाणी। आता इथं बघा, इथं न्यू पेमेंट आहे, म्हणजे तुम्ही बँक डिटेल्स ॲड केल्यानंतर तुम्ही न्यू पेमेंटद्वारे तुम्ही दुसऱ्याला पैसे पाठवू शकता। की इथं सेटिंगमध्ये जायचं आहे, सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला कम्प्युटर म्हणजे जे तुम्हाला इथं नाव द्यायचं आहे तर ते तुम्हाला तिथं नाव द्यायचं आहे। इथं अकाउंट आहे, इथं प्रायव्हसी आहे, सिक्युरिटी आहे, जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ते ऑप्शन आहे, जर हे कंपल्सरी डिलीट करायचं असेल तर डिलीटचं ऑप्शन तुम्हाला इथं भेटेल। इथं खालच्या साईडला चॅट आहे, म्हणजे चॅट हिस्टरी तुम्हाला ऑफ ऑन करायची असलेली तर हे तुम्ही इथं करू शकता। तुम्हाला व्हॉट्सअपची भाषा बदलायची तर या ॲप लँग्वेजमधून तुम्ही भाषा बघू शकता। आता इथं खालच्या साईडला आहे नोटिफिकेशन,
म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जे काय नोटिफिकेशन एखाद्याने व्हिडिओ मेसेज सेंड केला तर तुम्हाला इथं काय होईल, इथं नोटिफिकेशन याच्यातून मिळत जायचं. इथं तुम्ही नको असलं तर तुम्ही ऑफ करू शकता. हां, आता इथं आहे स्टोअर अँड डेटा. स्टोअर अँड डेटामध्ये तुमच्या आत्तापर्यंत जेवढ्या फायली जा तुम्हाला पाठवलेल्या आहेत ते तुमच्या फायली या याच्यामध्ये सेव्ह होतात. इथं काही आहे हेल्प. तर हेल्प सेंटरमधून जर तुमचं व्हॉट्सअपला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट डायरेक्ट व्हॉट्सअपला करू शकता, मेसेज वगैरे पाठवू शकता. आता इथं खाली इन्व्हाइट अ फ्रेंड. तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप सेंड करू शकता, त्याने डाउनलोड करून ते आपल्या याच्यावरती तुम्ही घेतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हॉट्सअपमध्ये भरपूर फॅसिलिटी आहेत, याचा वापर तुम्ही चांगला करा आणि चांगल्या गोष्टीसाठी व्हॉट्सअपचा वापर करा. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.